अन्नपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत शेपूची भाजी. शेपूची भाजी ही गरम असते, पण आपण मुगाची डाळ त्यात घालायची. मुगाची डाळ ही थंड असते, तर आपल्याला ते कॉम्बिनेशन चांगलं होतं, थंड आणि गरम बॅलन्स होते, तर ते खायला खूप छान पण लागतं. तर ते कशी बनवायची भाजी आपण बघूया. तेल घालायचं. आपण गळीत तेल घातलेलं आहे. आता आपण तेल तापलेल्यानंतर जिरा आणि मोहरी घालायची. तेल तापलेलं आहे, आता आपण जिरा आणि मोहरी घालायची आणि कढीपत्ता पण घालायचा आणि थोडं चिमूटभर हिंग घालायचं आणि 2 ते 3-4 पाकळ्या लसणाच्या घालायच्या. एक चमचा हळद घालूया आणि स्वादानुसार मिरची पावडर, लाल मिरची पावडर घालायची आणि धने पावडर घालायची आणि याच्यामध्ये डाळ घालून द्यायची मुगाची. आणि आपण याच्यात पाणी घालायचं डाळ शिजेल एवढं आणि स्वादानुसार मीठ घालायचं. कापलेली कोथिंबीर आहे ती पण घालून द्यायची. थोडं पाणी घालूया म्हणजे डाळ छान शिजेल. आता डाळ शिजेपर्यंत आपण शेपूची भाजी धुवून ठेवलेली आहे ती आपण बारीक कापून घेऊया. शेपूची भाजी चांगली बारीक कापून घ्यायची म्हणजे ती आपल्या दातात अडकत नाही. बघा भाजीला उकडी आली. ही मुगाची डाळ आपण रात्रभर भिजत घातलेलीच होती, तर आपण याच्यामध्ये आता ही कापलेली जे शेपू आहे ही शेपू आपण आता टाकून द्यायची. शेपूची भाजी गरम आणि मुगाची डाळ थंड हे कॉम्बिनेशन आपल्या पूर्वजांनी चांगलं म्हणजे शोधून ठेवलेलं आहे. बघा ही आता भाजी आपण चांगली 10-15 मिनिट पाणी आटेपर्यंत आपण ही भाजी शिजून द्यायची. बारीक गॅसवर ही भाजी चांगली शिजू द्यायची. याच्यावर आपण झाकण ठेवायचं. 10-15 मिनिट होऊन जाते भाजी. A few moments later. अजून पाणी नाही आटलं आणि मुगाची डाळ पण नाही शिजली. हे बघा अजून पाणी आटायचं आहे आणि मुगाची डाळ पण थोडी शिजायची आहे. पाच मिनिटं झालेले आहे, अजून 10 मिनिटं. ती 5 मिनिटातच पूर्ण भाजी तयार होते. A few moments later. 5 मिनिटं झाले, आता पूर्ण 10 मिनिटं झाले. बघा आता भाजी तयार आहे. छान मुगाची डाळ पण छान शिजलेली आहे. हे बघा, हे बघा शिजली ना मुगाची डाळ पण शिजली आणि पण शिजली. शेपूची भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा. शेपूची भाजी तयार आहे आणि आपण
चपाती बरोबर भाजी भाजी सॅलड आणि चपाती तयार आहे. करून बघा आणि खाऊन बघा.